सात गेंदों का खेल शेष है इस पहली इनिंग का, तो तेजस इस समय गेंदबाजी करेंगे चौथी ओवर की आखिरी गेंद लेकर राइट आर्म और दो विकेट से। और फिर गेंदी हल्के हाथों से खेला है, आते ही प्रहार किया है और इस समय हमारे कैमरामैन दोस्त के सर के ऊपर से गेंद जाती हुई चार रनों के लिए। इस चार रनों के साथ रन संख्या बढ़ेगी मेरे दोस्तों 54 रन 4 विकेटों का खेल। जरूर इसमें कोई दोहराए नहीं, यहाँ से चांस तो आपको लेना ही होगा जिंदगी में आगे बढ़ने के लिए, जिंदगी को दांव पर लगाना होता है और यहाँ पर रन बनाने के लिए इस समय अपने विकेट को दांव पर लगाना होगा। आह क्या स्ट्रोक है, खूबसूरती दिखाने वाला है स्ट्रोक है, सिर्फ और सिर्फ फ्लिक किया। मुझे केएल राहुल की याद है, ताजा हुई जिस तरीके से इन्होंने फ्लिक किया था। यहाँ पर जिस तरीके से स्ट्रोक खेला है संकेत कड़ू ने, हालांकि उनका सरनेम कड़ू है लेकिन ये मिठास पैदा करने वाला छक्का था संकेत के बल्ले से। ओपन का ये दूसरा सेमीफाइनल का मुकाबला अयोध्या बॉम्बर और डी स्पोर्ट्स के बनाम मैसूर की अगली गेंद करके पटकी भी गेंदी इस बार भी हवाई सफर पर भेजा है, क्या जबरदस्त पारी सजा रहे संकेत कड़ू ऑन फायर। कहीं ना कहीं वो अब बता रहे मैं रुकेगा नहीं साला। नक्कीच यांचा जर इतिहास सांगायचा झाला तर छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम वरती रबर बॉल रेनी क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील अप्रतिम कामगिरी करणारा हा खेळाडू आहे। इस समय पटकी विकेंदी इस बार ओ गुडीजे क्या स्ट्रोक लगाया है, कितने छक्के बने दोस्त, 3 में 3 यानी कि इनके खाते में 500 रुपए की धनराशि जा चुकी है। सर्वर डाउन होगा तो भी चलेगा, आपको ये पेमेंट दिया जाएगा। और इस समय संकेत कड़ू ने इस छक्कों को जड़ते हुए कहीं ना कहीं अयोध्या बाबर के खेमे में दिवाली बनाने का एक मोमेंट पैदा किया है जबरदस्त पारी सजाते हुए। इस समय धीमी गेंदी और इस बार भी गया 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 गया, गया। की कितनी गेंदें छे, ओ 6 में 6 छक्के नहीं लगा सकते क्योंकि पहली गेंद पर सिंगल रन बनाता वरना 7,000 रुपए की धनराशि ये जीत सकते थे। अब तक देखा जाए तो 25 रन बनाए हैं इन्होंने, जिस तरीके से तालियों की गूंज है मैदान के बाहर, फटाकों की गूंज है वैसी बीच मैदान में छक्कों की गूंज सुनाई देने के लिए। फलंदाजी अप्रतिमा है, 6 चेंडूंवरती 29 धावांची घणाघाती खेळी गेली, कुठेतरी त्यांच्या संघाला या मॅच मध्ये आणलंय काय, काय म्हणशील? नक्कीच मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन आलेत, काय बॅटिंग केली संकेतने, अप्रतिम आडव्या बॅटने प्रहार केले आणि सगळे चेंडू सीमारेषा बाहेर धाडले। अप्रतिम फलंदाजी नक्कीच अंतिम क्षणी जेव्हा संघ संकटामध्ये होता, कमी रन होत्या, संकेत आला, प्रहार केले आणि आता मात्र नक्कीच एक चांगली धावसंख्या पाहायला मिळते। 81 रनचं टार्गेट आता या मॅच मध्ये ठेवलंय। नक्कीच तुम्हाला एक गाणं देखील माहिती असेल, महेशजी कोठारे साहेब यांचा एक खूप मोठा चित्रपट होता, त्यामध्ये एक सॉन्ग होतं मी आलो मी लढलो मी जिंकून घेतलं सारं, आणि संकेत कडूने आपल्या फलंदाजीने खरंच सर्वांची मन जिंकले असं म्हणायला हरकत नाही। जसं शत्रूंवरती छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार तुटून पडते तशा पद्धतीने आपल्या फलंदाजीच्या जोरावरती गोलंदाजीवरती तुटून पडलेला हा संकेत कडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला। काय फलंदाजी आहे, आणि मी वेळोवेळी का सांगतो कारण का गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबने ऑर्गनाईज केलेल्या स्पर्धेमध्ये रबर बॉल स्पर्धेमध्ये शेवटच्या 2 चेंडूंवरती 12 धावांची आवश्यकता असताना संकेत कडूने ते षटकार खेचलेले आहे, हा इतिहास आहे। व्यासपीठावरती अनेक मान्यवर या सामनावीराचा बहुमान देण्यात येतोय। संकेत कडू प्लीज वेलकम। संकेत कडू साठी जोरदार टाळ्या होऊ दे, 6 चेंडूने 29 धावांची घणाघाती खेळी। विघ्नेश दादा कोत्रे साहेब सन्माननीय कापडगावचे सरपंच आहेत, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी देण्यात येतोय। त्याचबरोबर 500 रुपये पारितोषिक देखील होतं, पारितोषिक द्यायचं आहे। संतोष शिकरे साहेब यांच्या शुभ हस्ते दिले जात आहे, जयकांत शिकरे यांचे लांबचे नातेवाईक आहेत, त्यांचे शुभ हस्ते या ठिकाणी हे 500 रुपये पारितोषिक देण्यात येत आहे।
थैंक यू सो मच सर. अपन व्यासपीठावरती विराजमान अनेक शीघ्र गाठा ये होते गिरीजी कोचरेकर सर हॅटट्रिक करत 500 रुपये मानकरी ठरले. त्याचबरोबर जोरदार टाळ्या होते मित्रांनो ज्यांनी आजच्या दिवसामधील सर्वात सुंदर फलंदाजी केली. संकेत मित्र काय म्हणशील, मी वेळोवेळी तुला पाहत आलोय. आज माझं भाग्य आहे की मी आज तुला प्रश्न विचारतोय. ज्या वेळेला डगआउट मधून आला होतास निश्चित चिंतेचं वातावरण होतं का चार षटकामध्ये? हो नक्कीच. म्हटल्यावर मी जेव्हा बॅटिंगला आलो तेव्हा 7 बॉल शिल्लक होते आणि माझ्या टीमने सांगितलं होतं की 7 बॉलमध्ये कमीत कमी 3 षटकार किंवा 18 ते 20 धावा जमवायच्या होत्या. पण आड लक चांगला की माझ्या बॅटला 4 षटकार आले. आले की तू मारलेस? मारले म्हटले. नक्कीच खूप चांगली फलंदाजी केलीस. असे नाही कट टू कट नाही तर आर पार षटकार मारलेस मित्रा. आणि मला वाटतं जर का त्याच्या बाहेर कोणती लाईन असते तर 12 धावा देखील दिल्या असत्या. एवढे मोठे षटकार होते. याचं श्रेय तू कोणाला देशील? एक दर्जेदार तू खेळाडू आहेस परंतु क्रिकेटमध्ये इतक्या उंचीवरती तू नाव कमवलंयस. या यशामागचं एखादं नाव तू सांगशील का? यशामागचं म्हणजे अक्षय राठोड, ज्याने मला प्रमोट केलं. स्वतः बाहेर बसला तो आणि तो बोलला की तू बॅटिंग कर. त्याने प्रमोट केल्यामुळेच मी एवढे रन मारू शकलो. नक्कीच कुठेतरी एक मोठा खेळाडूच एक मोठ्या खेळाची ओळख समजू शकतो. आणि अक्षय राठोडसाठी जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे. नक्कीच तो देखील दर्जेदार खेळाडू आहे आणि खूप चांगला खेळ केलास मित्रा. जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तेव्हा संघासाठी तू धावा बनवणार यात काही शंका नाही. तुझ्या पुढील वाटचालीसाठी आणि या अंतिम सामन्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा असतील. हे असतील संकेत कडू या सामन्याचे हिरो म्हणजे मॅन ऑफ द मॅच. आपण कुठे